सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खैरमोडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल वर मी राहुल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आंबा लागवड समस्या आणि उपाय सीरीज अंतर्गत केले जाणारे आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत। आणि क्रमांक 50 च्या आजच्या या स्पेशल अशा एपिसोड मध्ये अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशन आपण ज्यावेळी करत असतो तेव्हा आपण या बागेची वाढ होत असताना कशा पद्धतीने आपण या बागेची काळजी घ्यायला पाहिजे याच्याविषयी सखोल माहिती आजच्या या व्लॉगमध्ये आपण घेत आहोत। अर्थातच आपण पाहू शकता आज आपण ज्या बागेची माहिती आपण घेत आहोत त्या बागेमध्ये अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशन अर्थातच 15x4 या अंतरावरती ही लागवड केलेली आहे। आणि या बागेमध्ये केलेली लागवड प्रामुख्यानं हापूस आणि केशर या दोन प्रजातींची लागवड आपल्याला केलेली पाहावयास मिळते। पावसाळा संपल्यानंतर बागेचं उत्तम असं व्यवस्थापन करत असताना या बागेची स्वच्छता आणि टापटीक आपण या व्लॉगच्या निमित्तानं पाहू शकता। पावसाळ्यानंतर इथं मध्ये असणाऱ्या शिल्लक जागेवरती विविध प्रकारचे तण गवत झाडझुडपं उगवण्याची शक्यता असते। अशा वेळी जर आपण हे गवत जर वेळच्या वेळी जर आपण काढलं नाहीत तर याच्यामुळं आपल्या मुख्य झाडावरती अनेक किडी किंवा आजार आपल्याला पाहावयास मिळतात। आणि म्हणूनच पावसाळ्यानंतर ग्रास कटरच्या साह्याने असेल किंवा मॅन्युअली असेल आपणास जसं शक्य होतं अशा पद्धतीनं आपण या बागेची स्वच्छता करून घेणं खूप गरजेचं आहे। अर्थातच ज्यावेळी आपण बागेची स्वच्छता करत असतो तेव्हा आपल्या बागेमध्ये असणारी जी झाडं आहेत या झाडांची योग्य वेळी छाटणी आणि विविध आपण ज्याला आपण ब्रांच डेव्हलपमेंट असं म्हणतो ज्याच्यामध्ये आपण शाखांचं व्यवस्थापन असं करतो सरपणे छाटणी करणं आणि विविध फांद्या निर्माण करणं हे सुद्धा अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशनमध्ये प्रामुख्यानं खूप महत्त्वाचं मानलं जातं। अर्थातच आपण पाहू शकता या बागेचं वय आज मितीला जवळजवळ 4 ते 4.5 वर्ष आहे। झाडांची वाढ उत्तमरित्या झालेली आहे मात्र असं जरी असलं तरी या झाडांची छाटणी मात्र वेळच्या वेळी केलेली नाही आहे। आणि म्हणूनच आज आपण या व्लॉगच्या निमित्तानं अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशन अशा असणाऱ्या जवळजवळ अंतरावरती असणाऱ्या बागेमध्ये आपण झाडांची छाटणी कशा पद्धतीने करायला पाहिजे याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत। ही माहिती घेत असताना आपण आत्ताच नुकतंच काही झाडांची छाटणी आपण केलेली आहे। साधारणपणे ही छाटणी करत असतानाच आता आपण एक करंट अगदी या पोझिशनला आपल्या समोरच्या स्क्रीनवरती झाड दिसत आहे। या झाडाची उंची साधारणपणे 10 ते 12 फूट उंच आहे। आणि या झाडाला आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की या मुख्य खोडावरती या ठिकाणी साधारणपणे इथं प्रमुख 3 फांदे या ठिकाणी डेव्हलप झालेले आहेत। या 3 फांद्यांमधून पुन्हा एक ही डॉमिनंट स्ट्रीम आहे ज्या ठिकाणी पुन्हा 2 फांदे या ठिकाणी डेव्हलप झालेले आहेत। आता हे करत असताना आपण पाहू शकता या ठिकाणी एक थोडीशी रोगट आणि खराब झालेली फांदी या ठिकाणी आपल्या स्किनवरती इथं होती ती आपण करवताच्या साह्याने या ठिकाणी हार्डवेअरमध्ये असे चांगले करवत या ठिकाणी हँड सॉ मिळतात त्याच्या साह्यानं आपण या ठिकाणी हा कट मारलेला आहे। ज्या पद्धतीनं आपण हा कट मारला त्याच पद्धतीने त्याच्या बाजूला सुद्धा आपण इथं कट मारला आहे। म्हणजे एकूणच मुख्य खोडावरती आयडियल असणारे जे ब्रँच डेव्हलपमेंट आहेत त्याच्या आपण या ठिकाणी या गोष्टी ठेवतो आणि अनावश्यक वाटणारे आता जर आपण इथं स्क्रीनवर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की मुख्य खोडापासून ज्या डॉमिनंट 3 स्टीम तयार झालेत त्याच्यामधून तयार झालेली ही स्टीम आहे। मात्र या बाजूला आपण जर बघितलं तर इथं ही फांदी या ठिकाणी पूर्णपणे सुकलेली आहे। त्याचप्रमाणे दुसरी जर फांदी आपण पाहिली तर ती सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे खराब झालेली आहे। मग अशा स्थितीमध्ये आपण या अनावश्यक असणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे काढून टाकतो आणि साधारणपणे मुख्य खोड आणि मुख्य खोडावरती आयडियल अशा साधारणपणे 3 ते 4 फांद्यांची डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी करतो आहोत। साधारणपणे आपण हँड सॉ असेल किंवा काही इलेक्ट्रॉनिक किंवा पेट्रोल डिझेलवर चालणारी काही यंत्र असतील याच्या साह्यानं आपण जरी ही छाटणी करत असलो तरी बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये हाही प्रश्न असतो की नेमकं छाटणी केल्यानंतर त्याला कोणतं औषध लावायचं तर आपण पाहू शकता या ठिकाणी आपण आत्ताच या ठिकाणी करवते साह्यानं हा कट आपण मारलेला होता आणि याच कटला आपण या ठिकाणी बोर्डो पेस्ट आपण लावतो आहोत। ही बोर्डो पेस्ट कशी तयार करावयाची असते याच्याबाबतची सखोल माहिती आपण या ठिकाणी आपण पूर्वीच आपल्या व्लॉगवर आपण दिलेली आहे। आणि जर अशा जर मारलेल्या सपाट कटवर जर आपण जर वेळीच आपण ही जर बोर्डो पेस्ट जर अप्लाय केली तर याच्यामधून बाजूच्या असणाऱ्या ज्या किडी आहेत किंवा बुरशी आहेत याचा प्रादुर्भाव झाडाला होत नाही आणि म्हणून छाटणी करत असताना छाटणी बरोबरच या ठिकाणी बोर्डोपेस्ट सुद्धा या ठिकाणी झाडाला लावणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं। छाटणीबाबत आता छाटणी नेमकी कशी करायची असते याच्याबाबत आपण आपल्या व्लॉगवरून आतापर्यंत 5 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत। तरी सुद्धा या ठिकाणी अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशनमध्ये साधारणपणे ज्या ठिकाणी सफिशियंट जागा उपलब्ध असते ज्या ठिकाणी आपण 15x15 असेल किंवा 30x30 या अंतरानं जर आपण लागवड केली असेल तर अशा वेळी साधारणपणे झाडांना अति जास्त छाटणी करण्याची आवश्यकता बिलकुल नसते।
मात्र जर आपण अल्ट्रा हाय डेन्सिटी जर प्लांटेशन आपण करत आहात तर साधारणपणे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त रोपं लावण्याचा आपला मानस असतो आणि हा मानस या ठिकाणी करत असताना मग झाडांची डेव्हलपमेंट सुद्धा या ठिकाणी होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या झाडांना आयडियल अशी ब्रांच डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होऊ शकेल आणि म्हणूनच छाटणी करताना आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी छाटणी करणं गरजेचं आहे. काही शेतकरी बांधव थोडंसं समजून न घेता काही वेळा चुकीच्या ठिकाणी छाटणी करतात आणि पुन्हा मग पुन्हा याच्यामधून फुटवे आले नाहीत किंवा झाड खराब झालं अशा प्रकारची त्यांची तक्रार असते. मात्र या व्लॉगच्या निमित्तानं मी आपण सर्वांना नक्की सांगतो की आपण छाटणी करत असताना झाडावरती आता इथं बघा आपण पाहू शकता एक खराब झालेली स्टीम आहे सानपड ज्याच्यावरती पांढऱ्या रंगाचा मावा किंवा बुरशीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर अशी ब्रांच आपण आपल्या झाडावर ठेवणं चुकीचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण अशा ज्या रोगट झालेल्या फांद्या आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी काढणं खूप क्रमप्राप्त आहे. यथा अवकाश आपण या बागेमध्ये असणारी जी विविध प्रकारची जी झाडं आहेत त्यांचं जर काही वेगळं पण जर मला जाणवलं सर्व झाड मी नेहमी सांगतो की प्रत्येक झाड हे त्याच्या रचनेमध्ये वेगळं असतं. आपण एका झाडाला आपण जे जो फॉर्म्युला आपण यूज केला तो कदाचित दुसऱ्या झाडाला आपल्याला यूज करता येत नाही आहे आणि म्हणूनच प्रत्येक झाडाची छाटणी करण्याचं तंत्र हे वेगळं असतं. त्याची असणारी रचना त्याच्यावर असणाऱ्या फांद्या त्याला अनुसरून आपण या ठिकाणी आपण ही छाटणी करत असतो. ह्या छाटणी करत असताना आपण बऱ्याच वेळा आपण पाहू शकता स्क्रीनवरती जर आपण जर क्लोज जर शूटिंग केलं तर आपण आपल्या लक्षामध्ये येईल की या ठिकाणी या झाडावर साधारणपणे एक घरटं आहे आणि या घरट्यामध्ये साधारणपणे थोडंसं मग आपल्या झाडाला त्याच्यामुळे सुद्धा अपाय होऊ शकतो. असं घरटं असेल किंवा काही वेळा मुंग्यांची वारूळ असतात आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आपण इथं पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की एक मुंग्यांनी झाडांच्या पानांचाच उपयोग करून एक मोठं कोष्ट म्हणेल किंवा एक छोटंसं वारूळ पानांचंच त्यानं तयार केलेलं आहे. अशा प्रकारची काही अडगळं असेल आपल्या झाडावरती किंवा काही किडलेली पानं असतील तर या ठिकाणी या व्लॉगच्या निमित्तानं मी आवर्जून सांगेन की आपण आपल्या झाडांची पहिल्या 5 ते 7 वर्षांमध्ये जेवढे आपण या ठिकाणी निगा राखता त्याच पद्धतीने ते झाडसुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असतं. आपल्या झाडावर असलेल्या सुकलेल्या फांद्या असतील त्यानंतर झाडाच्या बुंद्याशी जर मुंगे असेल वारूळ असेल किंवा केर कचरा असेल झाडं झुडपं असतील या सर्वच गोष्टींची काळजी आपण जर घेतलीत तर नक्कीच एक आयडियल अशी एक मँगो ऑर्चर्ड फार्म आपण तयार करू शकता. आणि हीच तयार करत असताना मी प्राधान्याने सांगितले की वर्षातून 2 छाटण्या साधारणपणे लहान झाडांच्या बाबतीमध्ये पहिली छाटणी ऑक्टोबरमध्ये दुसरी मार्चमध्ये आणि जर मोठ्या झाडांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जर त्याला फळं येत असतील तर अशा झाडांची छाटणी ही प्रामुख्यानं आपल्याला साधारणपणे फळं काढल्यानंतरच या ठिकाणी करावयाची असते. मी आशा करतो आपण सर्वांना हा छोटासा व्लॉग नक्की आवडला असेल. आपण जर हा व्लॉग आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.